श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पिशोर येथे सोमवारी भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त भगवान श्रीराम माता जानकी लक्ष्मण यांच्या वनवासातून परतण्याचा देखावा साकारण्यात आला होता. यावेळी मुली महिलांचा हजारोंच्या संख्येतील सहभाग लक्षणीय ठरला. 2 आठवड्यापासून अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी गाव आणि परिसरात सुरू होती. अक्षता वितरण, गावातील सर्व मंदिरांची साफसफाई, रामभजन इत्यादी उपक्रम राबवण्यात येत होते. गावातून वर्गणी जमा करून राम मंदिर रंगरंगोटी, सर्व गावात भगवे ध्वज, मुख्य चौकात बॅनर आदींमुळे सर्व गाव राममय झाले होते. सोमवारी सकाळी सकल हिंदू समाजाद्वारे शफेपूर येथील राम मंदिर, मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, दुर्गा माता मंदिर, शाहूबानगर पोलीस ठाणे, कसबा सिद्धेश्वर महादेव मंदिर, मोठा गणपती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर भव्य कलश आणि शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत हजारो महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता. सोबत गावातील भजनी मंडळ, तरुण, आबाल वृद्ध यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. राम मंदिरात आरतीने या कलश यात्रेचा समारोप करण्यात आलाय. यावेळी राम मंदिर समितीतर्फे 10 क्विंटल महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रकाश मैन, MCN न्यूज, पिशोर, कन्नड.